कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील लाखो भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा गजर करत भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतलं. भगवान दत्तात्रय हे गुरूंचेही गुरु असून गुरूंचा महिमा व लीला अगाध असा आहे. त्यामुळे गुरुबद्दल असलेल्या भक्तिभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असं आवाहन श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवैर्य भास्करगिरी महाराज यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलं. गुरु पौर्णिमे निमित्त श्री क्षेत्र देवगड येथील ज्ञानसागर सभा मंडपात झालेल्या हरी कीर्तन प्रसंगी बोलताना गुरुवैरी भास्करगिरी महाराज म्हणाले की गुरु हे ज्ञान देऊन भेद व संशय नष्ट करतात. गुरूंच्या कृपा आशीर्वादाने जीवनात आनंदाची प्राप्ती होते. गुरूंची शिकवण मानसिक समाधानासाठी अंगीकारा. माणसाला माणूस म्हणून धीर द्या. संकटात पडलेल्यांना आधार द्या. तोच खरा परमार्थ असून गुरुविषयी असलेल्या भक्तिभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं. उत्साह निमित्त आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितिज घुले यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे वेद मंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीला गुरुवैरी भास्करगिरी बाबांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. पहाटे पासूनच भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासमोर बॅरिकेडद्वारे रांगेत दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर परिसर गर्दीने व्यापून गेला होता. तर यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचे गुरुवैर्य भास्करगिरी बाबांनी संवाद साधत स्वागत देखील केलं. यावेळी औरंगाबाद येथील भक्त परिवारांच्या वतीनं उमेश लट्टा मुरलीधर मणियार गंगापूर येथील प्रवीण सोमाणी यांच्या परिवारांच्या वतीनं उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने देवगड मंदिर प्रांगणात विविध स्टॉल थाटण्यात आल्याने देवगडला यात्रेचे स्वरूप आलं होतं. तर मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेलं होतं. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा.